पुढील बातमी आहे नाशिक मधून. नाशिक मनपाला आता नवे आयुक्त मिळणार आहेत, कारण नाशिक मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलभार यांची बदली करण्यात आली. राज्याचे साखर आयुक्त म्हणून ही नवी नियुक्ती असणार आहे. पदभार अन्य सहकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश देखील देण्यात आले, त्यामुळे आता नाशिकला मनपाला नवीन आयुक्त मिळणार आहे. महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. महेश, काय सांगाल, नाशिक मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलभार यांची बदली झालेली आहे, काय असेल पुढे, नवीन आयुक्त मिळणार आहेत मनपाला, आता काय माहिती मिळते अधिक? डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलभार यांची खरं तर बदली झालेली, राज्याचे नवीन साखर आयुक्त म्हणून त्यांची बदली झालेली. केवळ 10 महिन्यातच त्यांची बदली झालेली आहे. 10 महिनेच त्यांचा नाशिक मनपामध्ये कार्यकाळ राहिलेला आहे. तर खरं तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, कारण नाशिकला येण्यापूर्वी ते MMRDA मध्ये संचालक होते आणि समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा जो विषय होता तो त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळलेला होता. आता त्यांची राज्याचे नवीन साखर आयुक्त म्हणून बदली झालेली आहे. आता नाशिकला नवीन कोण अधिकारी मिळणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.